मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा जानकी रडत असल्यामुळे अनघा तिला समजावत असते की एकटीला तुला कुठेही फिरायचं असतं तेवढ्यातच ते येतो आणि विचारतो काय ग अनघा काय झालं हिला ही का रडते एवढी तेव्हा मला हिला आश्रमात घेऊन जायचं आहे असं अनघा म्हणते त्यावरती का असं अभि विचारतो अगं घरात एवढी माणसं असताना आपलं घर एवढं मोठं असताना तुला तिकडेच का घेऊन जायचं आहे तिला तेव्हा सवय व्हावी यासाठी असं अनघा म्हणते त्यावरती अनघा म्हणते अरे याची जाणीव आहे म्हणायचं तुला मी आपल्या मुलीला इथून थोडा वेळ घराबाहेर घेऊन जातीय तुला ते आवडत नाही पण तू तिला घर सोडून दुसऱ्या देशात घेऊन जायचं म्हणतोस जे किती डबल स्टँडर्ड आहेत त्यावरती आता अभिरागातच म्हणतो अनघा तू उगीच काही बोलू नकोस मला तुमच्या दोघींना घेऊन जायचं होतं म्हणून मी बोललो होतो वरती अनघा म्हणते तू उगीच कसलाही हट्ट करू नकोस मला हे जमणार नाहीये त्यानंतर तो आता एक प्लॅन दाखवतो त्यामध्ये तो अनघाला म्हणतो अगं हे बघ तू इतकी सुंदर जागा एवढं छान प्लॅन एवढं स्वप्नासारखं घर अगं तू आणि जानकी तेथे खूप स्वप्नवत राहाल तुला तेथे खूप भारी वाटेल आणि अजून एक गोष्ट आपल्या दोघांना प्रायव्हसीसुद्धा मिळेल अगं तू माझ्याबरोबर असशील तर आपण जगाच्या पाठीवर कुठेही घर निर्माण करू शकतो त्यामुळे प्लीज तू माझ्याबरोबर चल आता अनघा विचारते मग तुझं ते कॉन्ट्रॅक्ट कधी संपणार आहे त्यावरती तो म्हणतो की दोन वर्षांनी नक्कीच संपेल तर दोन वर्ष मी तिथे राहून काय करायचं मी सांगू का अभि तुझ्या डोक्यात काय

मी फक्त घर सांभाळायचं आणि जानकीला सांभाळायचं त्याचबरोबर घरातील सर्व कामं करायची म्हणजेच याचा अर्थ काय झाला माहिती आहे का तू बाहेर कामाला जायचं आणि मला घरात एका बाईसारखं कामाला ठेवायचं म्हणजेच याचा अर्थ तुला माहिती आहे का तुला चोवीस तास घरात काम करणारी आणि बिनपगारी बायको हवी आहे त्यावरती अभि आता खूप जोरात ओरडतो अनघा प्लीज काहीही बोलू नकोस केदार तेथे येतो आणि अभिला म्हणतो तो बरोबर एवढ्या मोठ्या आवाजात कधीही बोलायचं नाही आणि हे आपले संस्कार नाहीयेत तू तुझ्या बायकोवर ओरडतोस ते पण मुलीच्या समोर तिच्यावर काय संस्कार घडतील याचा विचार करतोस का तू ही अनघा आता शांत होते आणि म्हणते की अभि तुला जर जायचं असेल तुझी प्रगती होत असेल तर मी तुला अडवणार नाही तू नक्की जा तिकडे पण मला आणि जानकीला यामध्ये गृहित धरू नकोस प्लीज अरे मी इथे खरंच खूप आनंदात राहीन माझं हे घर माझी ही माणसं यामध्ये खरंच मी खूप आनंदी राहीन तुला याचं कौतुक नसेल पण मला आहे अभि तुला जर हे घर सोडून जायचं असेल तर तू जाऊ शकतोस पण मला ही माणसं आवडतात मला त्यांच्याबरोबर राहायचंय आणि मला या माणसांचा खरंच खूप आधार वाटतो अभि केदार म्हणतो अभि तू यावर काही आता काहीही बोलू नकोस फक्त माझ्याबरोबर चल असं म्हणून तो अभिला आता शांतपणे बाहेर घेऊन जातो अनघाला आता खूप टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही पोलीस स्टेशन बाहेर आलेले असतात तेव्हा संजना म्हणते अरे अनिरुद्ध तिने असं पोलीस स्टेशन बाहेर आपल्याला का बोलवलं असेल व्हिडिओ पोलिसांना दाखवला तर नसेल ना तेवढ्यातच पोलीस तेथे येतात रेवतीला घेऊन आणि म्हणतात की हो आम्हाला तो व्हिडिओ रेवतीने दाखवला त्यावरती रेवती म्हणते की सॉरी मॅडम अहो माझ्या घरच्यांना मुलांना त्यांनी धमक्या दिल्या म्हणून मला इथपर्यंत आता यावं लागलं तेव्हा अनिरुद्ध आणि संजनाला आता खूप टेन्शन येतं तेव्हा रेवती आता संजनाची माफी मागत म्हणते की मला माफ करा मॅम मी तुम्हाला सांगितलं नाही पण आमच्या घरातील सर्वांच्या जीवाला आता धोका होता तेव्हा संजना म्हणते हे तू चांगलंच काम केलं आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अनिरुद्ध सर आणि संजना मॅम खूप मोठी गोष्ट आमच्या हाताला लागली आहे ती म्हणजे राधिका आणि तिच्या पार्टनरची सगळी इलिगल माहिती आम्हाला मिळाली आहे आम्ही कालच जाऊन सगळीकडे चौकशी केली तर तिच्या बाबतीतले काळे धंदे आम्हाला माहीत झाले आहेत आणि आता आम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येणार आहोत त्यापुढे राधिका आणि तिचा पार्टनर मिळून राधिकाच्या नवऱ्याला खूप काही ब्लॅकमेल करायचे हे सुद्धा पुरावे आमच्याकडे आहेत रेवतीने आम्हाला जी माहिती दिली त्यावरून आम्ही आता गुप्त पद्धतीने पूर्ण त्या, पद्धती त्या गोष्टीचा रिसर्च केला आम्हाला खूप काही माहिती हाती लागली असून त्या दोघांना पकडण्यासाठी तुमची मदत आम्हाला लागेल तेव्हा संजना अनिरुद्ध म्हणतात हो नक्कीच आम्ही मदत करू तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की त्यामुळे तुमच्या इन्स्टिट्यूटवर परिणाम होऊ शकतो संजना म्हणते मी माझे इन्स्टिट्यू टू बंद करायला सुद्धा तयार आहे पण एकच गोष्ट सांगते राधिका आणि तिच्या पार्टनरला अद्दल ही घडलीच पाहिजे त्यांचा गुन्हा त्यांच्या लक्षात आला पाहिजे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो ते तर येणार ते दोघेही आता पळून गेले आहेत कुठे गेले आहेत भारताबाहेर त्यांना अगोदरच कुणकुण लागली आहे असं वाटतंय हे ऐकताच आता अनिरुद्ध आणि संजनाला खूप मोठा धक्का बसतो ते दोघे म्हणतात काय तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो संजना म्हणते काल तर मला तिचा कॉल आला होता त्या इन्स्पेक्टर साहेब विचारतात ना की काय बोलणं झालं तुमच्यात संजना आता ते सांगू लागते आणि काल ज्या ठिकाणाहून राधिका बोलत होती ते लोकेशन आता इन्स्पेक्टर साहेब स्ट्रेसदेखील करणार असतात तर आता तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे प्रत्येक महिन्याला यावं लागेल असं आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अनिरुद्ध म्हणतो हो मी यायला तयार आहे तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब तेथून जातात तर संजना अनिरुद्ध हे विचारात पडतात दुसरीकडे आता केदार घराबाहेर आता अभिला घेऊन जातो आणि म्हणतो की याकडे बघ तेव्हा हे माझंच घर आहे हा काय ताजमहाल आहे का वेगळं काही पाहायला असं आता अभि रागातच केदारला म्हणतो त्यावरती आता केदार म्हणतो हो अरे मला माहिती आहे हे तुझंच घर आहे पण तू चिडू नकोस अरे तुझी रूम अगदी व्यवस्थित ठेवणं तुझी अगदी लहान मुलासारखी काळजी करणं तुझे कपडे इसरी करणं वेळच्या वेळी तुला खायला देणं हे याच घरात होतं ना तिथे तुझी काळजी घेणारे जण आहेत आणि तिथे कोण असणार आहे अनघा जानकीकडे पाहणार घरातलं काम करणार की तुझी काळजी घेणार मला एकच गोष्ट सांग तू तिकडे जाऊन सेटल होशील पण अनघाच्या मनाचं काय जानकीला आजीबाबांची माया नको का असं म्हणून तो आता पैशांबरोबर नात्यांचं महत्त्व देखील समजावून सांगतो आणि म्हणतो हे बघ अभि तू काहीही कर आम्हाला आनंद आहे जर तुला तुझा निर्णय बदलायचा नसेल तर तू अनघावर जबरदस्ती करू शकत नाही आणि हे मी तुला सांगतोय आहे एवढं तुला कुणीही समजून सांगू शकत नाही कारण अभि तू खूप टोकाचा विचार करतोस म्हणून केदाराता अभिला चांगल्या प्रकारे समजावतो तेव्हा अभि हा घराकडे पाहतच राहतो आणि विचार करतो यश आरोहीला दुसरीकडे आता करून घेऊन आलेला असतो तो आता पुढे आल्यानंतर लगेच गाडी थांबवतो तर आरोही पटकन गाडीवरून खाली उतरते आणि म्हणते अरे यश तू किती फास्ट गाडी चालवत होतास जनरली लोक काय करतात माहिती आहे का खड्डे चुकवतात तू तर समोर खड्डा कुठे आहे हे पाहत होतास आणि मग नंतर खड्ड्यात गाडी घालत होतास असं का केलंस तू इथून पुढे असं नाही चालणार कारण मीच आता बाईक शिकून घेणार आहे आणि तू माझ्या पाठीमागे बसायचं आहे मला गाडी चालवता येते बाईक चालवता येत नाही तेव्हा यश म्हणतो मी तुला शिकवू तुला नक्की आवडेल ना मी शिकवलेलं तेव्हा आरोही म्हणते हो का नाही पण तू मला इथे का घेऊन आला आहेस मला फ्लॅट पाहायचा आहे घराकडे बोट करत गौरीचं घर देखील दाखवतो तेव्हा हे काय आहे असं ती विचारते अरे तुझ्या घरासमोर मला तू फ्लॅट पाहिला का न, हा फ्लॅट आहे तो गौरीचा आहे तेव्हा हे ऐकताच आता आरोहीला राग येतो ती म्हणते तू गौरीच्या जागी मला रिप्लेस करतो का त्यावरती आता यश म्हणतो की तसं नाही आहे अगं एक गोष्ट लक्षात ठेव तू जरा प्रॅक्टिकल विचार कर पुढच्या एक वर्षासाठीच्या सर्व गोष्टी मी इथे सेट करून ठेवल्या तु आहेत तुला फक्त तुझं सामान घेऊन यायचं आणि इथे राहायचंय गौरीचा विचारच तू करू नकोस मला वाटलं होतं की गौरीला तिच्या चुकांची जाणीव होईल मग मी हा फ्लॅट रेंटवर घेतला नंतर समजलं की तिचं लग्न होणार आहे म्हटल्यावर हा फ्लॅट पुन्हा तसाच राहिला मग तुझ्यासाठी हा मी घेतलाय तो तिला खूप छान प्रकारे समजावतो की प्रॅक्टिकली विचार कर आणि इथे राहा तेव्हा आरोही म्हणते बरं ठीक आहे दुसरीकडे अनिरुद्ध हा रूममध्ये बसलेला असतो आणि लॅपटॉपवर काहीतरी करत असतो संजना विचारते काय झालं तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की काही नाही पोटापाण्याची व्यवस्था करतोय नोकरी शोधायला हवी पहिल्या बिझनेस मुळे मला खूप तोटा झालाय तो भरून काढायला हवा त्यावरती आता तू नोकरी करू नकोस तू बिझनेसच कर तू त्यातच एक्सपर्ट आहे तू बिझनेसमॅन आहे अनिरुद्ध लक्षात ठेव असं संजना त्याला म्हणते आणि माझ्याकडे एक ऑफर असल्याचं सांग ती ऑफर असं अनिरुद्ध विचारतो त्यावरती संजना म्हणते इन्स्टिट्यूटमध्ये तू माझा पार्टनर हो कारण तुला ते काम चांगल्या प्रकारे जमेल माहिती एक, एक करून सर्वजण सोडून गेले आपण दोघे जण पुन्हा एकत्र येऊन ते सगळं नव्याने उभारू शकतो तेव्हा अनिरुद्ध संजनाकडे पाहतच राहतो मित्रांनो पुढील भागामध्ये आता हा घरात नसतो म्हणून सर्वजण काळजीत असतात दुसरीकडे अनीश हा ईशाची पॅक घेऊन आता तिच्या माहेरी येतो आणि म्हणतो तू घर सोडती ना तर सगळं काही सामान घेऊनच हे घर सोड तेव्हा आता ईशाला खूप मोठं धकडे अरुंधती आशुतोषला म्हणते ईशा आणि अनि अनिश पुन्हा इकडे आले तर मी त्यांना सांगणार आहे तुम्ही तुमची व्यवस्था करा अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा